मित्रांनो नमस्कार, तुमचं खूप सारं स्वागत आहे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरच्या मंदिराच्या परिसरामध्ये. आणि मी आलेली आहे दर्शनाला. मी सर्व आहोत तसं तर आम्ही कालच आलो आहे रात्री इथे, पण आमचं आम्ही जिथे थांबलो ते ठिकाण खूप लांब आहे. इथून असं 1 किलोमीटर आहे, तिथं आम्ही चालत आलेलो आहे. इथं काही गाडी येत नाही आणि आणली तरी इथं ना गाडीला फाईन भरायला लागते, कारण पार्किंग एवढी नाही आहे. आता तुम्हाला ना मंदिरामधली गर्दी दाखवते, कारण मी आलेली आहे दर्शन करायला. बघा आम्हाला लाईन मध्ये 4 तास झाले तरी पण अजून आमचा नंबर नाही आला. गर्दी भरपूर आहे बघा, इकडे छोटे छोटे शिवलिंग आहे. अजून तरी आम्हाला अर्धा तास लागेल नंबर यायला, अजून तो नंबर नाही आलेला. तुम्हाला शिवलिंग दाखवते, शिवलिंग कुठे 1 मिनिट. आमचं दर्शन, आम्ही आलो मंदिर परिसरामध्ये. तुम्ही बघू शकता आहे बघा किती मस्त असं त्र्यंबकेश्वर महाराजांचं मंदिर आहे. हे बघा आम्हाला तुम्हाला दाखवते आणि इकडे बघा गर्दी. छान वाटलं, थोडासा वेळ लागला पण दर्शन खूप मस्त झालं, खूप छान वाटलं मंदिरात गेल्यावरती. तुम्हाला आता बाहेरून मी मंदिर दाखवते. हे बघा किती मस्त असं शिखर बघू शकता, किती छान वाटते. चला बाहेर ಕೇಸರ ಕೂಡ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಐಸಲ್ ಕೂಡ ಬ್ಯಾಂಕ್ ಆಗ್ತಿದೆ ಅದು.
ठाणे सावरकर।